आपला आवाज या वृत्तवाहिनीचा तिसरा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत असताना खरं म्हणजे या वृत्तवाहिनीला खूप खूप देवस्थानच्या वतीने आणि आमच्या ओझर ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा. 3 वर्षापूर्वी नाही म्हटलं तरी अतुल परदेशी यांनी आपला आवाजच्या माध्यमातून जुन्नर पुरतं काम चालू केलं आणि त्यानंतर मात्र त्याचा आज वटवृक्ष आहे तो साधारणतः 5 जिल्ह्यात हे कार्यक्षेत्र आहे आणि नाही म्हटलं तरी परदेशात देखील आपल्या आवाजच्या रूपाने 36 देशामध्ये हे वृत्तांकन होत असतं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यावेळेला नाही म्हटलं तरी अतुल परदेशींनी ते धारिष्ट केलं आणि आज 3 वर्षानंतर मात्र त्याचा प्रत्यक्षात आपण वटवृक्ष झालेला पाहतोय. खरं म्हणजे हे अतिशय काम चांगलं आहे. खरं म्हणजे आपला आवाजच्या माध्यमातून नाही म्हटलं तरी आमचं श्री विघ्नर गणपती देवस्थानची जी काही बातमी असते ती अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत असते आणि आज नाही म्हटलं तरी परदेशात 36 देशांमध्ये आपल्या आवाजच्या माध्यमातून त्या ठिकाणी वृत्तांकन होत असतं आणि अशा पद्धतीनं नाही म्हटलं तरी एक सामाजिक बांधिलकी आपल्या आवाजने आजपर्यंत पाळलेली आहे आणि याच्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं मी आपला आवाजला त्याचप्रमाणे त्यांच्या इकडून सगळ्या टीमला मी माझ्या कवडे कुटुंबियांच्या वतीने त्याचप्रमाणे श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट आणि माझे सर्व सहकारी ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.